साधारण तिथी शिव शीर्षाच्या आधारे असणारी शिल्पकला, त्याबरोबर स्थापत्य आणि शिल्पकलेची आपण उदाहरण जर बघितली तर याठिकाणी अजित वेरूळ अजिंठा या ठिकाणी असणारी लेणी असती, नागरशैलीचे शिखर असेल, द्राविड शैलीची गोपुरे असतील, गोरेश्वर मंदिर गोदेश्वर मंदिर सिन्नर असेल, कुतुब मिनार असेल, ताजमहाल असेल, जगप्रसिद्ध वास्तूंची वर्णन यामध्ये पाहायला मिळते. त्याबरोबर मुंबईचे असणार छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनल्स इत्यादींची वर्णन स्थापत्य आणि शिल्पकला यामध्ये पाहायला मिळते. त्यानंतर आपण लोककलेच्या परंपरा जर बघितल्या तर त्यामध्ये जर बघितलं आपण लोकगीत आहे, लोकवाद्य आहे, लोकनृत्य आहे, लोकनाट्य आहे, यासारख्या या लोककलेच्या परंपरा असलेला आपल्याला पाहायला मिळतो.